तर बिहार निवडणुकींच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर सुद्धा पाहायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्ली आहे. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी पडला, पण त्यानंतर काही प्रमाणामध्ये खरेदी परतली आहे. बिहारमध्ये भाजपचा पराभव होईल याची कुणकुण बाजाराला आधीच लागलेली होती, त्यामुळे बाजारातली घसरण गेल्या आठवड्यामध्ये सुरू झाली होती. पण पराभव इतका दारुण असेल याची कुणालाच कल्पना नव्हती, त्यामुळे आज सुरुवातीलाच जोरदार आपटलेला बाजार आता मात्र काहीसा सावरलाय. पण अजूनही शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5% अधिक कोसळलेलेच आहेत. बिहारमधल्या पराभवामुळे मोदी सरकारला आर्थिक सुधारणांची विधेयकं पुढे रेटण्यात आणखी अडचणी येतील असा बाजाराचा अंदाज आहे. पण अशा अडचणी येणार नाहीत असा विश्वास आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.